नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत माधुरीज डायरीजमध्ये। तर काल आमची ॲनिव्हर्सरी होती, लग्नाचा 6वा वाढदिवस झाला आमचा। 6 जून 2021 रोजी आम्हाला 6 वर्ष झाले लग्नाला, आणि खूप छान सेलिब्रेशन झालं आणि अनपेक्षितपणे खूप सरप्राईझिंग होतं सगळ्याच गोष्टी, कारण की आम्ही असं काही ग्रँड सेलिब्रेशन वगैरे असं काही ठरवलं नव्हतं। इथे आम्ही दोघेच राहतो आणि फॅमिलीपासून दूर आहोत, तर त्याच्यामुळे ती खंत तर नेहमीच असते। आणि असं झालं की आम्ही फक्त हे पाठीमागे डेकोरेशन दिसत आहे का, ते डेकोरेशन केलं होतं आणि एक छोटासा साधासा केक बनवला बेसिक, कारण की आम्ही हल्ली केक्स खाणं टाळतो आहे। तर त्याच्यामुळे मग मी जस्ट केक कटिंग करायचा म्हणून बनवला मँगो फ्लेवरचा, आणि जी रेडीमेड व्हिपक्रीम असते ती बस ते शेक करायची बॉटल आणि त्याच्यावरती तुम्ही फ्रॉस्टिंग करू शकता। तर मी ती टेस्ट पण नाही केली, ती जस्ट काढली नंतर आम्ही खायच्या वेळेला, कारण की आम्ही खरंच टाळतो आहे गोड खाणं। होतं बाकीचं, असं नाही की आम्हाला केक्स नाही आवडत, पण आम्ही ते टाळतो आहे। तर सांगायचा मुद्दा असा की ऑफकोर्स फॅमिली इंडियामध्ये आहे आमच्या दोघांची पण, आणि आम्ही दोघेच इकडे आहोत। तर आम्ही छोटासा केक बनवला आणि डेकोरेशन केलेलं, आणि आमचं प्लॅनिंग होतं की संडे होता 6 तारखेला, तर मस्तपैकी फिरायला जायचं गार्डन ऑफ द गॉड्सला, कारण की लास्ट विकेंडला पण गेलो होतो पण इथे खूप मोठा पाऊस झाला, गारपीट झालेली, आणि त्याच्यामुळे आम्हाला काहीच बाहेर फिरून म्हणजे असं गाडी बाहेर पडून काहीच पाहता आलं नाही, त्यामुळे आम्हाला पुन्हा तिथेच जायचं होतं आणि जवळ आहे 1 तासाच्या अंतरावरती। पण घरून फोन आला विश करायला, म्हणजे तिकडचे इंडियातले तर त्यावेळेला दिवसाचे 11:30 होते आणि आमचे रात्रीचे 12। एव्हरीवन लाईक म्हणजे सगळेजण रेडी होते, कपडे वगैरे घालून छान ड्रेसअप झालेले, साडी नेसून, पप्पा, मम्मी, ताई, जीजू, विजय, नेहा, दादू, अनु, असे सगळेच रेडी होते आणि ते खूप भारी वाटलं आम्हाला। मग मावशी आणि गुड्डी, विनू हे पण जॉईन झाले, माझ्या मावशीची पण ॲनिव्हर्सरी असते त्या दिवशी, आणि जीजूंनी त्यांच्या घरामधला बोर्ड जो होता ब्लॅक बोर्ड, तो मंदारचा जो बोर्ड आहे, तो त्यांनी लिहिलं होतं त्याच्यावरती हॅपी ॲनिव्हर्सरी विशाल अँड माधुरी, बट क्रेडिट ऑल्सो गोज टू ताई, कारण की तिने तो बोर्ड साफ करून दिला होता, त्यामुळे जीजूंनी डेकोरेट केला। आणि मग सगळं ऑनलाईन सेलिब्रेशन झालं, खूप धमाल आली आणि खूप छान वाटलं। जीजू, तुम्ही इतकं छान गाणं गायलात आमच्यासाठी। जीजूंनी ॲक्च्युली 2 गाणी गायली, 1 गाणं तर असंच रेकॉर्ड केलं आणि दुसऱ्या गाण्यावरती आम्हाला नाचायला लावलं। आता इथे ना वुडन फ्लोअर्स आहेत आणि आम्ही अपार्टमेंटमध्ये राहतो आहे ना, आणि टॉप फ्लोअरला, तर इथे चालणंसुद्धा खूप जपून करावं लागतं, कारण की मग दुसऱ्यांना डिस्टर्ब होतो। सो आम्ही असं फक्त हाताने हँड मुवमेंट्स करून नाचत होतो। मग माझा भाचा मंदार, त्याने पण गाणं गायलं आणि माझ्या मम्मीच्या रिक्वेस्टमुळे मी आणि विशालने पण गायलं, विशने, बेसूर होतो आम्ही, पण तरी पण आम्ही गायला खूप एन्जॉय केलं। तर हे छोटेसे क्षण जे आहेत ते मी या व्लॉगमध्ये ॲड करते, होपसो तुम्हाला खूप आवडतील, आणि नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आपल्या चॅनलला। येस, आम्ही संडेला गेलो होतो गार्डन ऑफ द गॉड्सला, जे मी तुम्हाला बोलले, पण तो व्लॉग खूप मोठा होणार आहे आणि तो हिस्टॉरिक व्लॉग आहे, म्हणजे ते प्लेस जे आहे ना ते हिस्टॉरिक प्लेस आहे, त्याच्यामुळे एक सिंगल बीट पण त्यातला मिस करू नका। खूप छोट्या छोट्या गोष्टी तिथल्या मी कवरअप करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि खरंच कोलोरॅडो खूप समृद्ध आहे निसर्गाच्या दृष्टीने, त्याच्यामुळे ते इतकं छान एक्सप्लोअर करता येतं आणि त्याचा आनंद लुटता येतो, आणि तोच आनंद तुमच्यासोबत शेअर करायचा आहे सगळ्यांसोबत, त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही। मी आता काय करणार आहे, फक्त ह्या व्लॉगमध्ये ॲनिव्हर्सरी विशेष जो आमचं सेलिब्रेशन होतं छोटे छोटे क्लिप्स ॲड करते, आणि गार्डन ऑफ द गॉड्स आणि ओल्ड कोलोरॅडो सिटी हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये ॲड करून देईन। तब तक के लिए थँक्यू। हॅलो, आजचा हा व्लॉग स्पेशल यासाठी आहे कारण की आमची ॲनिव्हर्सरी आहे 6 तारखेला, म्हणजे उद्या संडेला। इंडियाच्या टायमिंगनुसार आम्ही 12 तास मागे आहोत, त्यामुळं ते आज उद्या हे थोडंसं पुढे मागे होतं, ॲडजस्ट करावं लागतं घरच्यांसोबत तारखा आणि वेळ। पण आता आम्ही इकडे म्हणजे आमची 4 तारखेला एंगेजमेंट झालेली, त्याच्यामुळे हा वीक आमचा सेलिब्रेशन वीक असतो। 4 तारखेला काल आम्ही मग सगळं स्वीट बनवलेलं, पुरी, छोले आणि आम्रखंड पटकन बनणारं,
आणि आज आम्ही 5 तारीख आहे आणि इथे सेंटिनियल म्हणून एक सिटी आहे जवळच आमच्या घरापासून 3 मैलच्या अंतरावरती. तिथे साईबाबा टेम्पल आहे. मग आम्ही साईबाबांचं दर्शन घेणार. बाकीचे टेम्पल दूर आहेत आमच्यापासून, त्यामुळे इथे जाणार आहे जवळच्या टेम्पलला आणि देवाच्या आशीर्वादाने आम्ही मग आमची कामाची सुरुवात करणार आहे. या व्लॉगमध्ये बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. घरातलं डेकोरेशन, उद्याचं सेलिब्रेशन ज्या वेळेला होईल त्यावेळेला आम्ही काय काय करणार आहे, आणि उद्याचं जेवण तिखट असेल. विशला नॉनव्हेज आवडतं म्हणजे त्याला खायचंच आहे उद्या, कारण काल स्वीट खाल्लंय त्यामुळे. हॅलो, हॅपी अॅनिव्हर्सरी विश. ओके, आता आपण जाऊन येऊया मंदिरामध्ये. आणि मंदिराच्या तिथे ऍक्च्युली ह्यांचं सकाळी टायमिंग 9 ते 12 आहे, आम्हाला 9 ते 1 आहे आणि आता ऑलमोस्ट 12:30 होत आलेत. मंदिर आहे, आता आम्ही इथे पोहोचलोय. तर ह्यांनी असं आपल्या मंदिराचं स्ट्रक्चर असं तर तसं बांधलेलं नाही आहे, पण छान आहे. मला माहिती नाही आतमध्ये अलाउड करतील की नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं मास्क हवंय आणि त्यांना काय लागणार आहे ते त्यांनी इथे लिहिलेलं आहे. हे शिर्डी साईबाबा रॉकीज जे मंदिर होतं ते आतून प्रशस्त आहे आणि आम्ही गेल्यानंतर पाहिलं की तिथे बऱ्याच मूर्त्या होत्या. ही मेन मूर्ती आहे साईबाबांची 2.5 फुटांची आणि बाकी बऱ्याच सगळ्या मूर्त्या आहेत. इथे पादुका होत्या ठेवलेल्या, शंख होता, गणपती पुन्हा आपले दत्तगुरूंची होती आणि इथे देव सगळे देवदेवता वगैरे सगळे एकत्रच तुम्हाला दर्शन घेता येतं. खूप सुरेख पद्धतीने मांडलं होतं आणि ही शिवपिंड होती बरीच मोठी. छान वाटलं दर्शन घेऊन. आणि तिथे ना खूप शांतता होती आणि तसं त्यांनी इन्स्ट्रक्शन्स लिहिल्या होत्या की शांतता पाळा म्हणून. त्यामुळे मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना ह्यामध्ये बोलले नाही. मी आता व्हॉइस ओव्हर देते ह्याचा. आणि खूप छान प्रसन्न वातावरण होतं तिथे. एक आजोबा तिथे काहीतरी पेंटिंगचं काम करत होते, म्हणजे तिथे मेंटेनन्सचं काम करत होते, पण ते सुद्धा खूप शांततेने चाललं होतं. डेकोरेशनसाठी आम्ही वॉलमार्ट आणि डॉलर ट्रीमधून बरंच असं बलून्स आणले होते. सिम्पल पण क्यूटचं असं सगळं डेकोरेशन आम्ही दोघांनी मिळून केले. हॅपी अॅनिव्हर्सरी विश टू यू चिमू. थँक्यू. मस्त. आमचं हे आता मिडनाईट सेलिब्रेशन सुरू आहे. इंडियातून फॅमिली सगळी जॉईन झालेली आहे आणि आम्ही इथे ऑनलाईन आलेलो आहे. मोबाईल स्टँडवरती लावलंय त्यामुळे घेता येणार नाही. आम्ही दोघेच आहोत. येस. आणि हा बनवलेला आमचा छोटासा केक. आम्ही हल्ली गोड खाणं कमी केलंय त्याच्यामुळे क्रीम सगळीकडे नाही लावलेली, त्यामुळे थोडीशीच क्रीम लावले. आणि ही फॅमिली इकडे आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. खूप छान, खूप खूप आवडला. आमचं मिडनाईट सेलिब्रेशन झालं ऑनलाईनच. तर मग मी मोबाईल स्टँडवरती माझा मोबाईल लावला होता आणि त्याच्यावरतीच आमचं सगळ्यांचं कॉलिंग सुरू होतं. हे स्माइलीचे बलून्स आणि पोलका डॉट्सवाले भेटले होते. छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या वॉलमार्ट आणि डॉलर ट्रीच्याच होत्या. 5 तारखेला शनिवार होता, जागतिक पर्यावरण दिन, आणि कोइन्सिडेंटली आम्ही हे प्लांट्स सगळे आणले. त्याच्यामध्ये 2 लिलीचे झाड आहेत, हे ऑर्किड आहे,
आणि दोन कॅक्टसच्या प्रकारामधले आहेत, म्हणजे एक ॲलोवेरा आहे आणि एक दुसरं अजून कोणतं तरी आहे, त्याचं नाव नाही माहिती मला. हे जरबेराचं आहे, हे लिलीचंच आहे, आणि हे बांबू ट्री आहे. अजून एक बांबू ट्री आहे जो मी किचन कट्ट्यावरती विशने ठेवला होता, आणि हे बलून्स आम्ही असे लावले होते भिंतीला. 6 नंबर लावला कारण की आमची ॲनिव्हर्सरी होती. ते नाही का उडवतात बार, ते उडवलेलं, त्याचा कचरा पडला आहे आता हा असा. आणि मजा आली खरं, रात्री असं एकदम रेडी होऊन फर्स्ट टाईम आम्ही केक कटिंग केलं. अदरवाईज आहे ह्या कपड्यांमध्येच आम्ही जे पण टी शर्ट वगैरे असतील त्याच्यावरतीच केक कटिंग करायचो. ह्या वेळेला सगळेजणं रेडी होते घरचे, त्याच्यामुळे आम्हाला पण रेडी व्हावं लागलं. हे आमचा देवारा छोटासा इथला. हा ना लेटर बोर्ड आहे, त्याच्या भरपूर लेटर्स मिळालेले आम्हाला त्याच्यासोबत. तर मग मी ते मेसेज लिहिला, हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी आणि डेट. तुम्ही वेगवेगळे मेसेजेस लिहू शकता. हे औक्षण केलेलं ताट इथेच होतं, आणि हे किचन कट्ट्यावरतीच ठेवलेलं आहे एक बांबू ट्री. तर छान वाटतं हे असं पाहायला. इथे सगळ्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या मेसेज आणि कॉल करून, त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.